आदित्य ठाकरे की अयोध्या यात्रा पर उदय सामंत ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि हमें इस जगह पर सुनील प्रभु द्वारा आमंत्रित किया गया है। ट्राइडेंट में एक बैठक होगी और एक रणनीति तैयार की गई है और वो रणनीति कभी नहीं भूली जाती। हितेंद्र ठाकुर ने राजन विचारे से मुलाकात की है। उन्होंने आगे बोलते हुए ये भी कहा है कि आदित्य ठाकरे की अयोध्या यात्रा संघर्ष के लिए नहीं बल्कि मनोकामना पूर्ति के लिए है। मीटिंग कशी असेल काय असेल सगळं महाविकास आघाडीचे जे प्रमुख आहेत म्हणजे आमचे उद्धव साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील, हे स्ट्रॅटेजी ठरवणार आहे आणि स्ट्रॅटेजी ठरलेली कोण सांगत नसतं। परंतु एक मात्र महाविकास आघाडीतला आमदार म्हणून मला पूर्ण खात्री आहे की चारही उमेदवार हे महाविकास आघाडीचे जोडले। त्याचबरोबर काल गिरीश महाजन यांनी बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली आहे, कारण तीन आमदार त्यांच्याकडे आहेत बहुजन विकास आघाडीकडे। काय वाटतं कुणाच्या बाजूने जातील? बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर म्हणजे आप्पा, त्यांच्याशी मला असं वाटतं की राजन विचारे साहेब आणि सुनील दौसाहेब देखील त्यांना भेटलेले होते। शेवटी हा घटक पक्षांचा विषय आहे, याच्यावर मी बोलणं योग्य नाही। त्याच्या संदर्भात देखील तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत, पक्षप्रमुख आमचे उद्धव साहेब आहेत, तो निर्णय घेतील आणि मला एवढंच वाटतं की आप्पा देखील महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतील। कारण शेवटी उद्धव साहेबांवर त्यांचं असलेलं प्रेम किंवा सभेमध्ये काय बोलणार आहेत हे शिवसैनिक म्हणून मला देखील माहिती नाही, परंतु मुंबईची जी सभा झाली तशाच पद्धतीची अतिविराट सभा ही मराठवाड्यामध्ये असेल, संभाजीनगरमध्ये असेल। सभेचे सगळे विक्रम उद्याची सभा ही शिवसेनेची मोडीत काढेल या संदर्भातलं स्पष्ट भूमिका आहे तिथल्या स्थानिक लोकांनी देखील मांडलेली आहे। अयोध्येचा दौरा देखील कशा पद्धतीने असणार आहे, तो संघर्षासाठी नसणार आहे, तर तो इच्छापूर्ती झाली म्हणून आदित्य साहेब त्या ठिकाणी जातात, त्यांच्यासोबत आम्ही सगळे जाणार आहोत। त्यामुळे दोन्ही विषय हे शिवसेनेचे पूर्वीपासूनचे आहेत की आता राजकारणासाठी घेतलेले नाहीत। म्हणून संभाजीनगरची सभा ही अतिविराट होईल आणि आदित्य साहेबांचा दौरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं देशामधला अतिशय उत्कृष्ट असा दौरा अयोध्येचा होईल। शिवसेनेचे नेते, महाविकास आघाडीचे नेते चर्चा करतील, त्यांच्याबद्दलची काही भूमिका असेल ती महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख मांडतील। आणि मला असं वाटतं की आम्ही जे काही सगळे एकत्र होतो सरकार फॉर्म करत असताना, तसेच या निवडणुकीमध्ये एकत्र राहू अशी माझी एक कार्यकर्ता म्हणून अपेक्षा आहे आणि माझं असं मत आहे की आम्ही सगळे एकत्र राहू। MM कडे खुलेपणाने ऑफर केली जाईल महाविकास आघाडीकडून? मी मगाशी देखील आपल्याला सांगितलं की शिवसेनेचे धोरणात्मक सगळे निर्णय हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब घेत असतात। मी मुख्य प्रतोद सुनील प्रभू साहेबांनी बोलवल्यामुळे या ठिकाणी आलेलो आहे। माझं मी एक शिवसैनिक म्हणून मत मांडलं, वैयक्तिक मत मांडलं, आणि शिवसैनिक म्हणून माझं मत असं आहे की आमचे सगळे निर्णय उद्धव साहेब घेतात। उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असतो आणि मग या घटक पक्षाबाबतचा देखील निर्णय हे उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशानंच होईल, उद्धव साहेबांच्या पुढाकारानंच होईल आणि त्यांच्या संमतीनंच होईल। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।